नमस्कार मित्रांनो, MIDC अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी पीऊन हेल्पर या पदांसाठी अर्ज केलेला होता त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, वाहन चालक, शिपाई आणि मदतनीस या तीन पदासाठी जो परीक्षेचा दिनांक आहे तो लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार असून परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे, प्रवेशपत्र आहे, ते उपलब्ध करून देण्यात येईल अशी उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी येथे माहिती MIDC संकेतस्थळावर आपल्याला दिसत आहे। बघा, MIDC रिक्रुटमेंट 2019.CBTExam.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सर्व चौकशी वारंवार करीत रहा। याविषयी तुम्हाला लवकरात लवकरच अपडेट देत रिलीज होणार आहे आणि जी काही माहिती आहे ती आम्ही तुमच्यासोबत घेऊन येतोच। आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। लवकरात लवकर तुमचं वाहन चालक, शिपाई आणि मदतनीस या सर्व पेपरसाठी ओळखपत्र मित्रांनो घोषित होणार आहे। आता ज्या विविध पदासाठी MIDC परीक्षा सुरू आहे त्या झाल्यानंतर तुमच्या या परीक्षेसाठी प्रामुख्याने प्रोसेस सुरू होईल आणि 7 दिवस अगोदर तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला दिला जाणार आहे। दरम्यान ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासाठी शेअर केली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट नोटिफिकेशन।